ना ने बस चल रहा हूँ बस आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना साईबाबा विरुद्ध शेखर स्मृती सलामीवीर फैदानात साईबाबा या संघाकडून नितीन व संदेश आणि पहिला षटकातच घेऊन येतो तो शेखर स्मृती या संघाकडून विशाल विशालचा पहिला चेंडू सामना केला तो नितीन खूपच सुंदर असं पटकावले चेंडू कवरच्या दिशेने पंतांचा दोन धावीचे क्षण आणि धावसंख्येत भर धावसंख्येचा श्री गणेश होतो तो साईबाबा इलेवन या संघाचा दोन या धावसंख्येने पुढील चेंडू विशालाचा सामना करेल तो नितीन लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंतांचा सुवाईर मारायचा इशारा त्याचबरोबर एका अतिरिक्त धावेने भर धावसंख्येची संख्या झाली होती तीन या सामन्यासाठी मुख्य पंच आहेत ते चैतन्य भोईर आणि स्क्वेअर लेग पंच आहेत ते जिग्नेश कोळी पुढील चेंडू विशालाचा सामना करेल तो नितीन पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून हलक्या हाताने खेळला चेंडू नितीन याने एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल त्यांना धावसंख्येत भर धावसंख्या आली ती चार पुढील चेंडू विशालाचा सामना करेल तो पहिल्यांदाच संदेश फुल टॉस टाकले चेंडू पाहूया धावचीत होतोय का आणि पहिला हादरा असा बसतोय तो साईबाबा इलेवन या संघाला संदेशाच्या रूपात गोल्डन डकचा शिकार होतो संदेश चार या धावसंख्येत पहिला गडी विशालाचा सामना करेल तो पहिल्यांदाच वैभव उंचावर मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा धावची संधी आणि धाव बाद खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी जयेशने आणि आणखी एक हादरा दिलाय तो वैभव मस्ती केली
या षटकातील अजून दोन चेंडू शिल्लक, पांचवा चेंडू वैभवाचा, सामना करेल तो नितिन। नितिन हा वैयक्तिक तीन धाव संख्येवर खेळतोय। पुढील चेंडू नितिन विशालाचा, सामना करेल तो नितिन। ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंतांचा स्वैर मारायचा इशारा, एका अतिरिक्त धावेने भर, धाव संख्या आली ती पाच, दोन गाड्यांच्या मोबदल्यात। पुढील चेंडू विशालाचा, सामना करेल तो नितिन। उंचावर मारण्याच्या प्रयत्नात पाहूया झेल होतोय का, आणि झेल आणि संजीवनी मिळाली येथे नितिनला। धाव संख्येत एका धावेने भर, धाव संख्या आली ती सहा। या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक, पुढील चेंडू विशालाचा, सामना करतो अनन। आणि आणखी एक हादरा बसतोय तो साईबाबा इलेवन या संघाला आनंदाच्या स्वरूपात। एका समाप्ती नवीन तडाखेबाज फलंदाज अविनाश। पुढील चेंडू निलेशचा, सामना करेल तो नितिन। आकुट टप्प्याचा टाकलेला चेंडू नितिन यांना काही कळलं आणि निर्धाव असा चेंडू। पुढील चेंडू निलेशचा, साईबाबा इलेवन या संघाची धाव संख्या स्थिरवलेली आहे सहा। या धाव संख्येवर तीन गडी पॅवेलियन मध्ये परतले ते साईबाबा इलेवन या संघाचे। पुढील चेंडू निलेशचा, सामना करेल तो नितीन। उंचावर मारण्याच्या प्रयत्नात पाहूया झेल होतोय का, आणि आणखीन एक हादरा बसतोय साईबाबा इलेवन या संघाला नितिन याच्या स्वरूपात। नितिन आपल्या वैयक्तिक चार या धाव
पुढील चेंडू निलेश येतात, सामना केला तो अविनाश. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात खूपच सुंदर असा पटकावला चेंडू मिड विकेटच्या दिशेने पंचांचा. दोन धावेचा इशारा, दोन धाव संख्येने धाव संख्येत भर, धाव संख्या आली होती 9 धावा. अविनाश यांना प्रत्येक षटकावर क्रिकेट इव्हेंट्स कडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. पुढील चेंडू निलेश याचा, सामना केला तो अविनाश. पुढे मारण्याच्या प्रयत्नात परंतु दोन धावेसाठी धाव संख्येत झपाट्याने वाढ होते, धाव संख्या आली होती 13. अजूनही एक चेंडू शिल्लक. व्यक्तिमत्व श्री संतोष तोडकर साहेब यांचं, धाव संख्या आली ती 13 धावा. आणि संतोष तोडकर यांना आश्रिषा पेंडू कोळी व जय माता दी ग्रुप कडून हार्दिक स्वागत. विटावा गावातील दानशूर व्यक्तिमत्व संतोष तोडकर. फुल टॉस टाकले चेंडू, खूपच सुंदर असा गुंडू तिसरा षटक घेऊन येतो तो प्रसाद, सामना करेल तो मितेश खारकर. पहिला चेंडू प्रसाद याचा, सामना करेल तो मितेश.
उंचर मारण्याच्या प्रयत्नात खूपच सुंदर असा पटकावला चेंडू मिड विकेटच्या दिशेने एका दोन धावेने धाव संख्या जी बिल्कुल बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे मितेश की बैट से आता हुआ दो रनों के लिए मूर्ति लानपन कीर्ति थोर तशात प्रकार की बैटिंग कर रहे इकड़े मितेश खारकर साथ देता है अविनाश कोई एक उंच तगड़ाशे खिलाड़ू साई बाबा चे नक्की मोठी खेळीची गरज आहे साई बाबा इलेवन पूर्ण संघाला या दोन्ही खिलाड़ूंकडून बॅकफुटला जाऊन कट केला तो गलीच्या दिशेने आवी स्ट्राइक एंडवर आता मोठा फटका येतोय का पाहूया नक्कीच आवी दमखम ठेवतो मोठ्या फटक्यांची आणि गरज आहे साईबा वेलोण्या संघाला स्कोर बघा स्कोर आता आलाय तो म्हणजे 18 धावा तिसरा षटक प्रगतीपथावर दोन चेंडू झालेले आहेत या दोन चेंडूवर तीन धावा आतापर्यंत जमा केल्या त्या अविनाश आणि मितेश या जोडीने अविनाश कोळी वैयक्तिक 8 धावांवर नाबाद खेळी करत आहेत आणि त्यांना साथ देत आहेत मितेश 3 धावांवर प्रसाद तीसरा चेंडू राइट अमाउंट द विकेट गावेन कडून समोर आहेत अविनाश कोळी आर ये बढ़िया शॉट लेकिन एज लग के गया है वो फील्डर के पास और अविनाश कोहली पैवेलियन लौटते हुए उर्फ गोट्या सर्व खिलाडूंना आणि प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की येत्या बुधवारी म्हणजे 16 मार्च 2022 रोजी 42+ चे मॅचेस इथे होणार आहेत डे नाईट स्वरूपाच्या मॅचेस असणार आहेत 6 संघ एकंदरीत भाग घेतले आहेत आणि आज त्याचे लॉर्ड आज प्लेयर्सची नावं इथे घोषित होतील आज या स्टेजवरती बुधवार डे नाईट स्वरूपाच्या मॅचेस असणार आहेत ओळ्या मॅचकडे प्रसाद यांचा पुढील चेंडू समोर आहेत मितेश मारण्याचा प्रयत्नात मितेश परंतु चेंडूने टप्पा खाऊन थोडासा बाहेरच्या दिशेने वळला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही निर्धाव असा चेंडू अभी भी दो गेंदे आणि शेष इस पेनल्टीमेट ओव्हर की मतलब तिसरी ओव्हर की पाचवी मरतबा आमसे दूर दौड़ते हुए प्रसाद मारने की कोशिश फिर से वही प्रयास लेकिन रिजल्ट वही डॉट गेंद आती हुई थोड़ा सा टेंशन बढ़ता हुआ अब साई बाबा के खेमे में last delivery of the penultimate over the third over and the scoreboard is showing the runs of 18 runs lot of wickets have been fallen in this innings on non strike Abhijit the strike end is on Mitesh the third hat trick delivery which has gone for a dot delivery there was attempt of a run out but hello It has been a dot ball and over has been ended with a dot ball. With the end of the third over, the score has moved on to 18 runs with the loss of 5 wickets. Hello. बहुत ही बढ़िया यहाँ पे ओवर फेंकी है प्रसाद ने सिर्फ 3 रन खर्च कर चुके हैं और सिर्फ 1 विकेट मिला है बहुत ही कंजूसी भरी यहाँ पे गेंदबाजी यहाँ पे बहुत ही बढ़िया जिसकी जरूरत थी यहाँ पे उस तरह की गेंदबाजी यहाँ पे की है शेखर स्मृति की टीम ने नवदुर्गा की टीम के कप्तान जहां कहीं भी होंगे अगर सुन रहे होंगे तो प्लीज यहां पे कमेंट्री बॉक्स में जल्द से जल्द अपनी उपस्थिति दिखाएं आखिरी ओवर बहुत ही महत्वपूर्ण ओवर ये दोनों टीम के लिए शेवटचा षटक हाणामारीचा षटक झाला म्हणतात कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक प्रत्येक फलंदाज जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्नात असेल आणि तसेच गोलंदाज आहे कमीत कमी धावा देऊन फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करेल चेंडू आहे सुशांतकडे डावखुरा गोलंदाज फिरकी गोलंदाज समोर आहे उंच तगड्याशे फलंदाज अभिजित उर्फ गोट्या गोट्या यांना सुवर्ण संधी अभिजित यांना जर षटकार मारला तर यश लाईन त्यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक बक्षिसांची बरसात आता होणार आहे सुशांत यांचा पहिला चेंडू
मारण्याच्या प्रयत्नात फुल टॉच चेंडू मिड विकेटच्या दिशेने दोन धावा. जशी सुरुवात हवी होती तशी गोटाच्या बॅटमन शेवट. दुसरा चेंडू या षटकातील सुशांत यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करता समोर आहेत अभिजीत उंच तकडे असे फलंदाज. मारण्याच्या प्रयत्नात बॅकफुट जाऊन पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. वन डिक्लेअर याच एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाले ती 21 धावा. अजूनही या शेवटच्या षटकातील चार चेंडू शिल्लक. जास्तीत जास्त धाव जमा करण्याचा प्रयत्न असेल मितेश आणि अभिजीत यांचा. सुशांत खूपच नावाजलेले गोलंदाज आहेत. डावखुरे गोलंदाज फिरकी गोलंदाज व्हेरिएशन ठेवतात आपल्या गोलंदाजीमध्ये. आपण पाहायलाच पहिल्या दोन चेंडूवरती एक चेंडू बाहेर फक्त मारला. दुसरा चेंडू त्यांनी थोडासा टप्पा तर लाईन लेंथ थोडंसं वेगळी केली आणि निर्धावाचा चेंडू काढला. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत सुशांत. पुन्हा बॅकफुट जाण्याचा मारण्याचा प्रयत्न आणि आता रन आउटच्या स्वरूपात अभिजित यांना परत पॅवलीमध्ये यावं लागेल. आहेत त्यांच्याकडे जर बॉल असतील तर लवकरात लवकर आत फेकावे. दरम्यान मॅच मध्ये आतापर्यंत साईबाबाचे तीन खिलाडू जे आहेत ते रनआउट स्वरूपात बाद होऊन परतलेत. नक्कीच ज्या प्रकारची फलंदाजीची गरज होती आवश्यकता होती साहेबाकडून त्या प्रकारची नाही झाली. पण अजूनही या षटकातील तीन चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू गेले हवेत आणि मितेश देखील कॅच आउट होऊन पॅल मध्ये परत आहेत आणि स्ट्राईक वर आता गेलेत हर्षल. गरज आवश्यकता आहे पूर्ण साईबाबा इलेव्हन टीमला त्यांच्याकडून. पाहूया शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे. तर स्ट्राईक एंडवर आहेत हर्षल आणि त्यांची साथ देत आहेत आत्ताच नवीन आलेले फलंदाज फिरकी गोलंदाज आहेत ऑलराऊंडरचे खेळाडू सुशांत. गोलंदाजी मार्गवर देखील सुशांतच आहे. हर्षल गोळे यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी आता या उरलेल्या दोन चेंडू मध्ये षटकार मारला तर राजू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मारण्याच्या प्रयत्नात परंतु जास्ती काय करता आलं नाही फक्त झेल गेलाय तो फिल्डरच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेट.
बघायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती विकेटची हॅट्रिक घेण्याची संधी आलेली आहे ती सुशांत यांच्यासाठी. डावखुरे गोलंदाज, खूपच नावाजलेले गोलंदाज विटाव गावातील. एक शेवटचा चेंडू शिल्लक, स्ट्राईक एंडवर आहेत. सुशांत शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, झेल गेलाय पण तू झेल का पूर्ण आला नाही. एक धाव धावून पूर्ण, फक्त एका धावती समाधान या एका धावेने. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 22 धावा. 23 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते साईबाबा इलेव्हन या संघाने शेखर स्मृती या संघापुढे. खूपच माफक असं आव्हान आहे, परंतु साईबाबा इलेव्हनकडे खूपच चांगली गोलंदाजी अटॅक आहे. दोन सुशांत जे फिरकी गोलंदाज आहेत नक्कीच त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल यावेळेस. 24 चेंडूमध्ये गरज आहे ते शेखर स्मृती इलेव्हन या संघाला सेमी फायनल्समध्ये प्रवेश करण्यासाठी. खूपच अतिटटीचा सामना आहे, खूपच प्रेक्षक आता जमा. संध्याकाळची वेळ आपण पाहतच आहात, सावळी पूर्ण मैदान आता पसरलेला आहे, दिवस मावळत चाललेला आहे, प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. कशा प्रकारची फलंदाजी करतायत तुषार आपल्या संघासाठी आणि त्यांची साथ देत आहेत. नॉस्ट्राईक एंडवर कॅप्टन विशाल. साईबाबा की पहली ओवर लेके आ रहे हैं वैभव. ऑलराउंडर खिलाड़ी है, यहाँ बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं. देखते हैं कैसी कंजूसी भरी यहाँ पे गेंदबाजी उनको करनी होगी, क्योंकि 24 गेंदों में 23 रनों की जरूरत है साईबाबा टीम को यहां पे टारगेट यहां पे रोक के रखने के लिए. वैभव पहली गेंद लेके जा रहे हैं राइट अम ओवर द विकेट. सामने है इनफॉर्म बैट्समैन, पिछले मैच के मैन ऑफ द मैच तुषार.
मारने की कोशिश, बढ़िया स्टाइलिश शॉट कवर के ऊपर से, दो रनों के लिए बढ़िया शुरुआत यहां पे तुषार की। दो रनों से यहां से खाता खुला है खुद का और अपनी टीम का। विशाल कोहली कुठे असतील त्यांनी, लकी स्टारचे विशाल कोहली रंगमंचावर यावं, लकी स्टारचे विशाल कोहली। वैभव यांचा पुढील चेंडू खूपच चांगला स्टाइलिश शॉट, ज्या प्रकारचा फॉर्म गेल्या मॅच मध्ये होता तिकडूनच कंटिन्यू करत आहे तन तुषार। पुन्हा दुसऱ्या चेंडूवरती लागोपाठ दोन या तुषार या फलंदाजाने शेखर स्मृतीसाठी। आता गरज आहे फक्त 19 धावांची उरलेल्या 22 चेंडूंमध्ये। नक्कीच खूपच टाईट लाईन अँड लेंथ ठेवावी लागेल इकडे साईबाबाच्या गोलंदाजांना जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर। आणि यावेळेस लेफ्ट हँड शॉट स्क्वेअर मिड विकेटच्या इथे दोन धावांसाठी लागोपाठ तिसरा चेंडू, सहा धावा जमा झाल्यात। तुषिक देण्यात येईल वैभव यांचा चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहे तुषार। बॅटची एज लागून गेलंय स्लिपच्या इथे, फक्त एका धावती समाधान। डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंच चैतन्य भोईर उर्फ सोनू यांचा वाईटचा इशारा, एक अवांतर धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा। अजूनही या पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, फक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभा राहू शकतो। एक चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील, खूपच चांगला चेंडू पायाला लागून क्रिसवरच राहिला, निर्धावाचा चेंडू, चांगले समाप्ती केले पहिल्या षटकाची। एका षटका अखेरीस धावसंख्या झाली होती बिनगडी बाद 8 धावा। आपली उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती। पहिले षटक संपलेलं आहे पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये 8 धावा खर्च केल्यात त्या वैभवाने आणि एकही गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालं नाहीये। आणि आता जादुई गोलंदाज सुशांत यांच्या हातात चेंडू आहे, नक्कीच
काहीतरी जादूची अपेक्षा करत असतील साईबाबा इलेव्हनची पूर्ण टीम, कारण ज्या प्रकारचं टोटल टार्गेट उभं केलंय खूपच कमी टार्गेट आहे. उर्वरित 18 चेंडूमध्ये 15 धावेची गरज आहे ती शेख स्मृती इलेव्हन या संघाला. नक्कीच हे षटक जे आहे खूपच महत्वपूर्ण षटक असणार आहे साईबाबा इलेव्हनसाठी, कारण सुशांत ज्या प्रकारची गोलंदाजी करतो, ज्या प्रकारची त्यांची ॲबिलिटी आहे, नक्कीच ते मेडन ओव्हर देखील टाकू शकतात अशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. बिल्कुल अभी यहाँ पे बहुत ही टेंशन भरा माहौल, फील्डिंग में बहुत ही परिवर्तन यहाँ पे करते हुए सुशांत पहली गेंद लेके जा रहे हैं लेफ्ट आर्म राउंड विकेट. सुशांत पहली गेंद लेके जा रहे हैं लेफ्ट आर्म राउंड विकेट. सामने तुषार टप्पा खा के बाहर की तरफ जाती हुई, कोई भी यहाँ पे कठिनाई नहीं हुई तुषार को कवर के ऊपर से मारने. जोन में गई थी, इस दो रन के साथ स्कोर जा पहुंचा है 10 रनों पर. बहुत ही बढ़िया गेंद यहां पे डॉट गेंद आती हुई जिसकी जरूरत है, जितनी डॉट गेंद डालेंगे मैच उतना नजदीक जाने वाला है. बहुत ही कश्मकश भरा माहौल यहां पे दोनों टीमों के लिए, बहुत ही टेंशन भरा माहौल. बढ़िया गेंद, गेंद हवा में नीचे सुशांत, और इसी के साथ बड़ा मछली जाले में यहां पे फंस गया है तुषार. गेंद पर मैच का जो काटा है कभी इस टीम के पास झुक रहा है कभी उस टीम के पास, लगभग जिस तरीके की मैच की उम्मीद कर रहे थे यहां पे प्रेक्षक उस तरीके का मैच देखने मिल रहा है. लेग साइड में जो बॉल बॉयज है प्लीज कृपा करके अपने पास बॉल जमा ना रखे, अंदर जल्द से जल्द बॉल फेंके. अभी भी 9 रनों की दरकार यहां पे जीतने के लिए शेखर स्मृति इलेवन टीम को, और
इस ओवर की दूसरी ओवर की अभी भी एक गेंद आनी शेष है सुशांत की। बहुत ही टेंशन भरा माहौल, बहुत ही काटे की टक्कर दोनों टीमों के बीच में। मैच जल्द से शुरू कीजिए अंपायर्स। अभी भी दो एक गेंद आनी शेष है, एक आखिरी गेंद। फुल टॉस गेंद लिए, घुटना टेक, तमाशा देख, लगभग उस तरीके का शॉट यहां पे विशाल की बल्ले से। स्मृति के खेमे में उनके तरफ ज्यादा झुकाई हो रही है मैच की, लेकिन अभी भी साई बाबा ने उम्मीद नहीं छोड़ी क्योंकि अभी भी उनके पास बहुत ही बढ़िया गेंदबाज यहां पे बाकी है। अभी तीसरे गेंदबाज जो गेंदबाजी करने के लिए आए हैं वो भी है सुशांत। इस मैच में ये सुशांत नाम का तीसरा खिलाड़ी, मतलब एक ही मैच में तीन सुशांत नाम के खिलाड़ी खेल रहे हैं, दो साई बाबा के पास और एक शेखर स्मृति के पास। एक सुशांत अभी दूसरे सुशांत को गेंदबाजी कर रहे हैं, चाइना मैन स्टाइल में बॉलिंग करते हैं यहां पे सुशांत। बहुत ही बढ़िया गेंद, टप्पा खा के थोड़ी अंदर की तरफ आई और मारने की कोशिश में, कट करने की कोशिश में थे सुशांत, लेकिन बैट और गेंद का कोई भी संपर्क नहीं। डॉट गेंद आती हुई जिसकी जरूरत है साई बाबा टीम को, वो पहला डॉट आता हुआ तीसरी ओवर का। अब इक्वेशन आया है 11 गेंदे और 7 रन। दोस्तों बढ़िया यहां पे मैच चल रहा है। दोस्तों अगर मैच अगर पसंद आ गया तो जोरदार ताली हो जाए दोनों टीमों के लिए। अगली गेंद सुशांत की, सामने है सुशांत। फिर से बढ़िया गेंद, मारने की कोशिश में सुशांत, बैक फुट में जाके पुल करने की कोशिश, लेकिन डॉट गेंद आती हुई। बढ़िया गेंदबाजी जिसकी उम्मीद थी, जिसकी जरूरत थी, जिसकी आवश्यकता थी साई बाबा टीम को, उनसे उस तरीके की गेंदबाजी कर रहे हैं। देखते हैं, दो गेंदें डॉट आ चुकी है, तीसरी गेंद अभी। टेंशन भरा माहौल अभी आ चुका है यहाँ पे शेखर स्मृति के पास। कप्तान खुद चल के गए सुशांत के पास और थोड़ा सलाह मशवरा किया। देखते हैं अगली गेंद में क्या होता है। हॅलो, आता या ठिकाणी आता बिग बॉस फ्रेमचे संतोष चौधरी उर्फ दादू यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे। अच्छा मौका था यहाँ पे कैच लपकने का और एक डॉट गेंद आती है और प्लस एक बढ़िया बल्लेबाज पैवेलियन लौट जाता, लेकिन वहां पे वैभव कैच के लिए कोशिश तो जरूर थी लेकिन कैच पूरा नहीं कर पाए, लेकिन बल्लेबाज जो है दौड़ पड़े एक रन के लिए और एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर अभी भी जीतने के लिए। 6 रनों की जरूरत थी, उसमें से 2 रन अभी विशाल ने इकट्ठा कर लिए, मतलब जीतने के लिए अभी सिर्फ 4 रनों की जरूरत।
वळूया मॅच कडे. चार धावांची गरज उरलेल्या आठ चेंडूंमध्ये. बढ़िया शॉट यहाँ पे. जिस तरीके की बैटिंग के लिए जाने जाते हैं विशाल, उसी तरीके की बैटिंग का मुजहरा यहाँ पे करते हुए और आपको अपनी टीम को. संतोष शेट तोड़कर तर्फे सर से स्वागत करते आहोत्त.